एअरपोर्टमधील सेल्फी पॉईंट आय लव मुंबई आणि मस्तपैकी असा इंटिरियल केला आतमध्ये. पुढे इंडिगोचं विमान आहे, तिथे पुढे आता ट्रॉली लावलेलं आहे करण्यासाठी लोकांना. ते बघा समोरचं सीन बघा, फार जबरदस्त वाटतं. खाली सगळं गाडीवरती बघा, असं वाटतं पूर्ण ते बर्फ बोलतात ना, तसं वाटतं पूर्ण बर्फ. नमस्कार मंडळींनो, मी संदेश सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळींना टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला माहिती पडलंच असेल, तर आज मी निघावे ना मुंबई ते बेंगलोर असा माझा ना विमानाने आजचा प्रवास होणार आहे. तर चला मंडळी आपल्या इथून प्रवासाला इथून सुरुवात करूया. चला बदलापूर रेल्वे स्टेशनला आपण आलो, इथून तिकीट काढायचं आले इथे धाबेच्या इच्छी. ट्रेन पण भेटलेली इकडे आम्ही कोण कोण आहोत बघा, बायको पण आली, गायत्री पण आहे, तर तिकडे तर आम्ही आपण बँगलोरला निघालेला. चला ठीक आहे, प्रवास करूया आपण इथे. गरम खूप होते मुंबईमध्ये, गरम ना खूप होतं, हालत बेकार झाली, घाई झाली थोडीशी. फायनली घाटकोपरला पण उतरलेलो आहे आणि खूप सारी गर्दी होती आणि गर्मी पण खूप आहे मुंबईमध्ये. तर आता आपल्याला एअरपोर्ट म्हणजे मेट्रोनी जायचं आहे, एअरपोर्ट रोडला जायचं आहे. ठीक आहे, एअरपोर्टची आपल्या मेट्रोची तिकीट काढूया. मेट्रोचं तिकीट काउंटर, एअरपोर्ट रोडची तिकीट आहे ती 20 रुपये. स्कॅनर पण आहे ते खूप छान मस्त. चला मेट्रो आलेली आहे आपली, अंगाच्या धारा निघाल्या पूर्ण असा एका साईडला. इकडे इकडे बरोबर. अच्छा ओके, बरं वाटलं जर एसीत आल्याच्या नंतर. चला एअरपोर्ट रोडला आपण उतरलेलो आहोत, आपली ट्रेन पण गेलेली आहे इथून मेट्रो ट्रेन. एअरपोर्ट रोडला उतरलेलो आम्ही आणि आपल्यावर पण गायत्री पण आहे. गायत्री कसं वाटतं तुला, पहिल्यांदाच फर्स्ट प्रवास आहे तिचा म्हणजे विमानातला, फुल एक्सायटेड आहे ती, खूप आनंदी आहे असं, भारी वाटतं ना एकदम बरं. आणि बॅग बघा एवढी मोठी तिची, एवढी ना एवढी मोठी बॅग आली ना, बापरे खूप मोठी बॅग आहे. मेट्रो आले घाटकोपरवरून वर्सोवाला जाते. टर्मिनस टूला जाण्यासाठी आपल्याला रिक्षा भेटली इथे काकांची, 120 रुपये घेतात. तर शेअरिंग आहे ते 60 रुपये इथे. आम्ही एअरपोर्ट रोडच्या इथे ह्या मेट्रोच्या स्टेशनच्या ते उतरलेलो आहे आणि आमच्याकडे लगेज जरा जास्त असल्यामुळे ना, तर लगेजचे पण सांगतात असे पैसे ते. चला ठीक आहे बस. हां इकडे काका आहेत आणि या मुंबईमध्ये जाम गरमी गरमी झालेली आहे अशी, आमची आंघोळ झाली पण अशी खूप गरमी आहे. टर्मिनस टू हा इथून लांब पडतो ना टर्मिनस टू, आणि हा टू चा येतो मागे गेलो होतो आम्ही दिवाळीमध्ये. चालत पण जाऊ शकतो. हा हा बरोबर. गरमी पण खूप आहे हो मुंबईमध्ये, लय वाढली आता 2-3 दिवसापूर्वी लय गरम झालंय. पाऊस कधी पडतोय काय माहिती आता, मान्सून येईल ना 27 तारीख. अच्छा लवकर चालू होते. हा वादळ येणार आहे ना मोठ तमिळनाडूला झालेलं. ओके ओके. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आपली एंट्री झालेली. हा कॅफे एरिया पूर्ण आहे, तर आपल्याला बोर्डिंग पास पुढे काढायचे. एक नंबर असा सुंदर असा हा टर्मिनस आपल्याला पाहायला भेटतोय, 2 इथे. पुढे आपल्याला सिक्युरिटी चेकअप पण चेकिंग पण फुल केली जाते अशी इकडे. आता पहिला आपण ना बोर्डिंग पास काढूया. आपली फ्लाईट आहे ते 3:15 फ्लाईट आहे. आधार कार्ड पॅन कार्ड आपल्याला दाखवा लागतो, त्यानंतर आतमध्ये एंट्री भेटेल. काउंटर वेगवेगळे आहेत, एअर इंडियाचे आहेत, इंडिगोचं पण आहे, अक्सा अकासा पण आहे. वेगवेगळे असे काउंटर आपल्याला पाहायला भेटते तिकीट काउंटरचे. सर हा आय डी द्या ना. चला बोर्डिंग पास. हो संदेश आणि आर्या हा हे वेगळा आहे, 3 आहे तिकून. हो हो, बॅगला स्टिकर पण आपली इथे लावले जातात. बोर्डिंग पास भेटेल आपल्याला इथे. तुझा नाही भेटला आता, तुला नाही भेटला तर मग तू घरी जाणार ना. तुला गायत्रीचं पण काढायचं, तिथे वेगळी तिकीट काढली होती आम्ही, पण आमची बॅग गेली पुढे. गायत्रीचं पण इथे बोर्डिंग पास काढतोय आपण आता इथे. गायत्रीची बॅग मोठी आहे ग. मोबाईल नंबर 7498 7. चला आपल्या ह्या पण बॅगला स्टिकर लावलेले तिथे. डायरेक्ट तुला आता विमानात बॅग भेटणार आपल्या तिकडे बँगलोरला. खुश झाली. हो हो हो. चला मंडळी आपल्याला ना बोर्डिंग पास भेटलेला आहे इथे आणि आपल्याला गेट नंबर 43 मध्ये जायचं आहे बघा. बोर्डिंग पास आपले 2 आणि गायत्रीचा इकडे 3.
तीन असे आपल्याला बोर्डिंग पास भेटलेत. 43 गेट आहे आपला. आपला पण सेम आहे 43. एकच फ्लॅट आणि आम्ही बघा गेट नंबर शोधतो इकडे. चला ठीक आहे पुढे जाऊया आपण. एक्झिट कुठे इथून बाहेर आप गेला डोक्याचं बॅगा गेल्या आपल्या तसं जड होत्या खूप. आता एक आहे तिथे हवते त्याच्याकडे आपल्याकडे सर्व आहे चार्जर विजर आहेत ना म्हणून त्याच्यामध्ये आपण ठेवले. हां कोणती? हां ही पण द्या माझ्याकडे चालेल. ठीक आहे आता आपल्याला गेट नंबर 43 जायचं आहे. चेकिंग तिथे होईल आपली. चला बोर्डिंग पास आमचे चेक होत आहे. तिथे स्कॅन करायला लागतो कॅश दादा होत नाही. ओके झाले झाले घाबरलो ना होत नाही. चला थोडासा प्रॉब्लेम झाला होता आपला स्कॅन होत नव्हतं म्हणजे स्कॅन होत नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी स्टॅम्प दिलं लावून इथे. त्याला स्कॅन करूया तिथे आणि आतमध्ये आपल्याला एंट्री भेटेल. एंट्री भेटत नव्हती मग अशी आपल्याला स्टॅम्प मारलेला आहे. आपण आतमध्ये एंट्री मारली आहे दोन स्टॅम्प मारले आहेत. एंट्री म्हणजे चेकिंग आहे ती जबरदस्त होती अशी. हां ना तिचा झाला बायकोचा झाला आणि आमच्या दोघांचा झालाच नाही जबरदस्त. हां स्टॅम्प मारले आता. चला एअरपोर्टमध्ये एंट्री केलेली आपण आतमध्ये. आपली स्वतःची चेकिंग होणार आहे इथे म्हणजे बेल्टपासून घड्याळपासून सर्व गोष्टी अशा आपल्या इथे काढायला लागणार आहेत. चला 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 ह्यांची फ्लाईट आहे जा जा लवकर जा बघे इथे पुढे जायचं आपल्याला. जिथे भीड कमी आहे तिथे आपल्याला पाठवलेले सर्व गोष्टी आता चेक होणार आहेत. मोबाईलपासून सर्व पाकिट बिकिट चेक करायचे. सर्व गोष्टी आपल्याला इथे काढायला लागतात. सर्व पाकिट बिकिट सर्व मोबाईल कडक सिक्युरिटी आहे इथे. मोबाईल हां हां बेल्ट बी निकालना पडेल का? हा जाऊ द्या वेले वेले पकडो. थँक्यू. हां का म्हणजे सर्व आपण गोष्टी काढलेल्या आहेत तिथे. आता पुढे चेक केलं जातं पुढे बघा पुढे चेकिंग कशी केली जाते. जबरदस्त अशी चेक केलं जातं. मला म्हणतोय ना आमची ना 3 ते 4 वेळा अशी ना चेकिंग झाली खूप अशी कारण की आमच्या इथे स्कॅनच होत नाही बोर्डिंग पासवरती म्हणून स्टॅम्प बी मारले त्यांनी म्हणून 2-3-4 वेळा अशी प्रॉब्लेम झालेला आहे असं चेकिंग करायला. असं साईज बघी आपण किती आहे तिकडे. बाबरे चिकन टिक्का सँडविच 135 रुपये. चिकन मलेशियन सँडविच 120 रुपये. आपण गेट नंबर 43 आलो आणि आपल्याला हा समोरचा आपल्याला दृश्य पाहायला भेटतो छान असा मस्तपैकी. इंडिगोचे आपल्याला बसेस पण पाहायला भेटतात तिकडे आणि विमानं पण पाहायला भेटतात तिकडे. एक नंबर असा हा मोठा विमानतळ आपल्याला पाहायला भेटतो. तिकडे पण खूप मोठा आहे पण आपला इथे विमान येणार आहे. एअरपोर्टमधील सेल्फी पॉईंट आय लव मुंबई आणि मस्तपैकी असा इंटिरियल केला आतमध्ये. मस्तपैकी पाणी बिणी इकडे भारी पडते. इंडिगो फ्लाईट आपली इथे बेंगलोर 15:15 इथून एंट्री आपल्याला भेटणार आहे. आता इथे पुढे इंडिगोचं विमान आहे तिथे पुढे ना आता ट्रॉली लावतात अशी म्हणजे चढण्यासाठी लोकांना. पुढून पण विमान येत आहेत आणि खालती गाड्या पण आपल्याला दिसत आहेत इकडे. विमानात बसण्यासाठी आपण बघा कुठून चाललो आहे डायरेक्टली विमानाच्या आतमध्ये ना. हां हे डायरेक्टली आता आपण एअरपोर्टमध्ये आतमध्ये एंट्री झालेली आपली आणि विमानं पण अशी इकडे उभे आहेत. आकाशा कोणते एअर इंडिया खूप खूप अशी वेगवेगळी विमानं आहेत इकडे. आता डायरेक्टली हां विमानं डायरेक्टली खरं विमान लागलं आहे ना इथे आपल्या. पुढे आपलं विमान लागलं आहे इंडिगोचं. जाम भारी वाटतं असं. सेकंड टाईम पुन्हा एकदा विमानाने प्रवास होतो आहे त्या खूप आनंदी आहे मी अजून एकदा. म्हणजे कसं काय बरोबर ना बायको कसं वाटतं तिला भारी वाटतं ना. ती पण सेकंड टाईम नाही ती थर्ड टाईम आहे. तिसऱ्यांदा जाते ती. मी दुसऱ्यांदा चाललो आहे काहीतरी फर्स्ट टाईम. तिला विंडो सीट काढून दिलेली आहे तर विंडो सीटला बसणार आहे ती. चला ठीक आहे डायरेक्ट विमानात एंट्री आपली. विमान बघा एवढा मोठा असा ठीक आहे म्हणजे बघ आपण आता आतमध्ये विमानामध्ये एंट्री करतो आहे. पायलट चेंज झाले वाटतं. बघा पुढे इंडिगोचं विमान केवढा मोठा वाटतं आहे जबरदस्त असा. हा बघा पूर्ण मोठा असा विमान. आता फोडून जायचं ना या टायमाला मागून होत होतं मागे मागच्या टायमाला या टायमाला फोडून जायचं ना इकडं विमानात जातो आपण आता. एक नंबर भरलं आहे विमान.
त्याच्या सीटने भारी आहेत. सीट भेटलेली आम्हाला बसायला छान अशी मस्तपैकी. आणि बघा इकडे सर्व काही टॅम्पलेट दिले आहेत, इन्फॉर्मेशन कसं काय राहायचं, सीट बेल्ट कसं बांधायचं याची माहिती दिलेली आहे याच्यात. इंडिगोचा पूर्ण टॅम्पलेट आहे. आणि वरती लाईट बघ कशी आहे, ए सीच आहे. हवा मारायचा ह्या लाईट आहे. उजेड आहे ना, एल ई डी भारी आहे ना, एवढी शकत पण कसला उजेड पडला बघा इकडे. बंद करूया आता, काय जरूरत नाही ना. मस्त विचार असा इथे, इथे तुम्ही चहा टी कॉफी काय नाश्ता खाऊ शकता इकडे. इथे पण आहे खूप सारे बुक आहेत ह्याच्यात, बुकले आहेत ह्याच्यात ना. खाली सेफ्टी आहे, खाली म्हणजे हे बघा इक्विपमेंट म्हणजे काय, जर विमाना दुर्घटना झाली तर ते सेफ्टी दिलं आहे बघा. हे आम्ही आता विमानामध्ये बसलेलो आहोत. विंडो सीट आहे, मला साईडला आहे, गायत्रीला पण विंडो सीट आहे. छान वाटतं बसल्यानंतर, मस्तपैकी थंड असं. तर आपण ना विमानाच्या आतमध्ये आलेलो आहे, त्याच्यानंतर आपल्याला हा टॉयलेट पाहायला भेटतो इथे. एवढं छोटंसं असं टॉयलेट आहे आणि हा मिरर आहे पुढे इकडे. आणि बापरे एवढंसा जाडा माणूस पण आला ना, तर त्याला जमणार पण नाही ते. मला वाटतं 3x2 असेल. आणि हा बघा टिश्यू पेपर आहे तिथे. आणि हे काय आहे काय माहीत नाही बाकीच्या गोष्टी. अच्छा हे पूर्ण टिश्यू पेपर नाही झाला बापरे, हे टिश्यूचं आहे पूर्ण. आणि हे फ्लॅश आहे ते टॉयलेटचा. आणि हे लहान मुलांसाठी आहे, ते वेगळंच आहे सिस्टम. ते फ्लॅश शकतो आपण. अरे चालू, अच्छा फ्लॅश करायचं आहे. पाणी गरम आहे, खूप सारं पाणी असं तरी गरम पाणी आहे. जॉब भारी वाटते, मस्त पाणी खूप गरम आहे. ते उरसत आहे टॉयलेट पण काय काय त्याच्यामध्ये ठेवलं बघा ना. टिश्यू डस्टबिन कुठे गेली, अच्छा डस्टबिन इथे नाही, डस्टबिन दिसत नाही कुठे. अच्छा ही डस्टबिन आहे ते बघा म्हणजे एवढी छोटीशी डस्टबिन आहे. छोटासा असा टॉयलेट आपल्याला पाहायला भेटते, 2x3 आहे. चला ठीक आहे म्हणजे सगळं आपण आता बाहेर जाऊया. पुढे बघा खालती आहे ना इकडे, बॅगा भरण्याचं काम चालू आहे विमानात. आपल्या बॅगा असतात ते. इंडिगोचं विमान बघा कसला स्पीडने अगेन जातोय. वाव एक नंबर. फॉरेन एअर इंडियाचं विमान जातं आहे. अरे किती विमानं इकडे झाले, पण आमचं विमान अजून उडतच नाही. मोठा आहे एअर इंडियाचं विमान पण. ओ एक नंबर टेक ऑन झालेला आहे आपला विमान. एक नंबर स्पीड पकडलेला आहे एका झटक्यात. जय बजरंग बली की जय. स्पीड बघा कसं आहे भाई, एक नंबर स्पीड भाई. शपन एक अशी मजा वाटते ना एक नंबर. आता जरा वरती जातील थोडीशी भीती वाटते, त्याच्यानंतर काही वाटत नाही एवढं. अजून पण झालं नाही टेक ऑन झालं नाही. जेव्हा वरती उडतो ना असं भीती वाटते ना, पोटामध्ये गोळा येतो ना. स्पीड बघा भाई कसला जबरदस्त आहे. झाला झाला हवा गेला वरती गेला. आता गोळा आला पोटामध्ये. मुंबईची झोपडपट्टी, सर्व बिल्डिंग आपल्या पाहायला भेटतात. एक नंबर कसला वाटतंय बघ ना, जबरदस्त सीन वाटतंय. अजून पण पोटात थोडा थोडा गोवा येते. ट्रेनची पटरी दिसते इथे, ट्रेन जाते छोटीशी दिसते बारीक बारीक अशी. कसलं वाटतं बघा, अरे स्टेडियम दिसते तिथे. वानखडे आहे काय, वानखडे लगेच नाही ना. वाओ हो पूर्ण ढग 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 आहेत पूर्ण असे. वातावरण खूप बेकार आहे वरती, शपथ काही दिसतच नाही वरती. पूर्ण ढगात गेलो, पुढच्यानं कसा दिसतो काय म्हणजे डाय पायलटला. हे बघा तरंग
ते बघा समोरचं सीन बघा, असं जबरदस्त वाटतं. खाली ढग आणि वरती बघा, असं वाटतं पूर्ण ते बर्फ बोलतात ना, तसं वाटतं पूर्ण बर्फ. ढग बघा कसे पाठी पाठी जात आहेत, आपण पुढे पुढे जातोय. आणि खालतीनं छोटी छोटी अशी सिटी दिसते, घरं दिसतात छोटी छोटी बारीक बारीक अशी. झाडं काही दिसतच नाही तेवढी अशी. बँगलोर सिटीमध्ये आमचं स्वागत झालेलं आहे इथे. आणि टेक ऑफ थोड्याच वेळेत होईल आता. एअरपोर्ट आलेला आहे जवळ आणि टेक ऑफ आता होण्याच्या याच्यावरती आहे आता. हा पूर्ण एअरपोर्ट. एक विमान दिसलं. अरे बापरे जबरदस्त झालं झालं. अजून नाही अजून नाही अजून झाला. शुभच झाला झाला. पूर्ण विमान हलायला लागला. पूर्ण विमान पुढे विमान बघा कसा स्लो मध्ये एवढा मोठा वाटतं बघा याच्यात. चला पूर्ण विमान खाली झालेलं आहे. आपण पण आता उतरूया इथून. घेतलं ना सर्व? चला ठीक आहे. खाली आता आपण चला विमानातून आपण उतरलेल्या खालती. आपली बस लागलेली आहे तिथे. विमान बघा आपला केवढा मोठा असतो विमान आहे. पुढे पण लागला आहे इंडिगोचं विमान. हा पूर्ण असा विमान पाहिला. विमान तर पाहायला भेटतो बँगलोरचा. मोठी मोठी विमानं. फायनली बँगलोरला पोचलेलो. कसं सहज पोचतो ते काय समजलंच नाही आम्हाला. एक तासामध्ये आलो असेल ना? एक तासाच्या अगोदर एक तास हा लागला. एक दीड तास लागला असता. आता एक्झिट करतो आम्ही. आमच्या बॅगा पाहिल्या आम्हाला घ्यायच्या पहिल्या. बॅगा कुठे आहेत बघूया. ॲक्च्युली स्वतःची बॅग स्वतःच ती म्हणजे हँडल करायला लागतं. दुसरी कोण घेऊन जाऊ शकत नाही. आपली बॅग टॅग लावलेला आहे तिला. सर्वजण आता तिकडे चाललेच बॅग घेण्यासाठी. बॅग घेण्यासाठी उभे जण आहेत सर्वजण असे. किती पब्लिक आहे बघा बॅग घेण्यासाठी. चलो आपली बॅग आलेली आहे इथे. चलो दुसरी बॅग पण आपली आलेली इथे. चला आपली बॅग भेटेल दोन्ही पण. बँगलोरमध्ये यांचं स्वागत झालेलं आहे विमानाने प्रवास केल्याच्या नंतर. आता आम्ही एक्झिट करतोय बाहेर. बँगलोरमध्ये आता आम्ही एक्झिट करतोय. भारी वाटतं असं. 11 नंबरने एक्झिट करतोय. आपला मित्र पण पुढे आहे. त्याची गाडी आहे. तो डायरेक्टली आपल्याला पिकअप करेल आता. जाऊया मग. शांत वाटतं असं. सर्वजण पब्लिक आता ह्या सर्व विमानामध्ये होते. जाऊया पण आता बाहेर. टॅक्सी घेऊन त्याची बघूया. टॅक्सी आधी म्हणजे त्याची फोर व्हीलर आहे. तो घेऊ येणार आहे एअरपोर्टला आपल्यासाठी. बघूया. हे कुठे आलं रुपेश? आला का? फोन केला होता. तो बोलला इथेच बाहेर येतो मी 5 ते 10 मिनिटांमध्ये. बघा पुढे टॅक्सी खालती लागला आहे ह्या साईडला. दिसत नाही कुठे. बाहेर आलो एअरपोर्टच्या पण. आणि आपला मित्र रुपेश भाऊ आला इथे. रुपेश भाऊ नमस्ते, कसा आहे भाई? रुपेश भाऊची नवीन गाडी आपला मित्र CNG आहे. अरे वा. रुपेश भाऊ इथे भेटलेत आपल्याला. 36 गणपती बाप्पा मोरया सुखरूप आलाय. आपला प्रवास झालेला आहे विमानाचा. आता आपण जायचं कुठे? आता चिक बेलापूर. आधी योगी स्टॅच्यू. अच्छा बेलापूर. चिक बेलापूर. अच्छा चिक बेलापूर. अरे काय नाव एक आहे. वाव. आता बदलापूर आपल्या सॉरी बदलापूर बोलतोय. बँगलोरला आल्याच्या नंतर खूप खूप अशी वेगवेगळी नावं आपल्याला माहिती पडणार आहेत. खतरनाक नाव. आणि रस्ता मस्त. एअरपोर्ट रोड मस्त छान आहेत. मस्त छान होता प्रवास पण. मस्त झाला आमचं. टर्मिनल 1 आणि 2 आहे.